मैदानाच्या प्रेक्षकांमध्ये आपण पाहतोय काही महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. आपला आपणच सुद्धा सन्मानपूर्वक विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे, पाहुण्यांच्या सभेत बसायचं आहे. इथे आयोजकांच्या वतीनं एक सूचना केली जाते की आपल्या शुभहस्ते या अंतिम सामन्याचा चषक आपल्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे उपस्थित राहा अशी नम्रपूर्वक आपणास विनंती असेल. रोहित पाटील आता बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा संघाचे संघमालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते दिवांसाठी या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा या संघाच्या मध्ये जो काटा म्हणून अडचण म्हणून उभा राहिला तो म्हणजे निवांत आणि निवांतला प्रोत्साहन म्हणून खऱ्या अर्थानं ही खेळाडूवृत्ती असते मोठ्या खेळाडूंची. आणि रोहित पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देऊन त्याचा सन्मान केला जातोय. आपण पाहतोय मैदानावरती सन्माननीय काका ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे आम्ही त्याला नाही सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना त्याचप्रमाणे त्यांची तो खेळाडूंची ओळख परेड होत असताना त्यांच्या समवेत सचिन म्हात्रे आहेत, त्याचप्रमाणे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. शेकाचा गाव संघ नाणेफेकी जिंकतोय आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारतोय. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि निश्चितच एक चांगला सामना जी का पेणांबे पंचायत प्रीमियर लीग जी संकल्पना अजिंक्य पाटील त्याचप्रमाणे सर्व बापदेव क्रीडा मंडळचे सर्व कार्यकर्ते किंवा सर्व सभासद यांनी जो उपक्रम हाती घेतला होता, जो शिवधनुष्य पेलवण्याचं जे काम हाती घेतलं होतं त्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत यश लाभतंय. आणि ते यश खऱ्या अर्थानं हे यश आज या अंतिम सामन्याचा मध्ये एक चांगला सामना होऊन पूर्ण होईल हेच आपण याच शुभेच्छांशी आपण वळूयात. मैदानावरती सन्मान्य अमित दादा नाईक सारेपाड विभागाचे खऱ्या अर्थानं एक परिस्पर्शी व्यक्तिमत्व म्हणायला काही हरकत नसेल, कारण ज्यांच्या अगदी ज्याप्रमाणे परिसराच्या संपर्कामध्ये लोखंड आला तर त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होत असतं, परंतु अमित दादा नाईक यांच्यासारखं एक असं व्यक्तिमत्व ज्याला मी खऱ्या अर्थानं परिस्पर्शी व्यक्तिमत्व म्हणेन, ज्यांच्या संपर्कात अमित दादा नाईक येतात अगदी त्यांच्या जीवनाचं सोनं होऊन जात असतं. मी पुन्हा एकदा सन्मानपूर्वक विनंती करतोय सर्व महिला वर्गांना, कृपया आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. निश्चितच एक परिस्पर्शी व्यक्तिमत्व अमित दादा नाईक यांच्या माध्यमातून कार्यपाठ विभागाचं खऱ्या अर्थानं एक विकसनशील खऱ्या अर्थानं जो विकास रखडलेला आहे त्या विकासासाठी झटणारं हे नेतृत्व अमित दादा नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. निश्चितच खऱ्या अर्थानं अनेक मग कोविड काळामध्ये समाजोपयोगी किंवा सर्व गरजवंतांच्या उपयोगीची जी सर्व कामं असोत किंवा मग ज्या गरजा असोत, तदनंतर क्रीडा क्षेत्राला अगदी अग्रेसर नेण्यासाठी त्यांचा प्रयत्नशील असो त्यांचा, त्याचप्रमाणे मंदिरांचं जीर्णोद्धार असो, मैदानांचं सुशोभीकरण असो, त्याचप्रमाणे रस्त्यांची डागडुजी असो, अशा सर्व क्षेत्रामध्ये अगदी सर्व क्षेत्रांमध्ये अमित दादा नाईक यांचा खऱ्या अर्थानं या समाजोपयोगी एक अनमोल देणंच लाभलेलं असताना, त्याचप्रमाणे मोफत 24 तास अशी सर्वांच्या साठी आपल्या खारेपाट विभागासाठी ॲम्ब्युलन्स सेवा अगदी रोग्याला अगदी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यापर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. कोणालाही अगदी आपापल्या गावातून काही व्यक्तींना जरी फोन केला तरीसुद्धा ही सेवा आपल्यापर्यंत पूर्णपणे अगदी मोफत पोहोचेल. अगदी हाच समाजसेवेचं व्रत जणू काही हाती घेतलेले अमित दादा नाईक एक आदर्श आणि दमदार आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परिस्पर्शी व्यक्तिमत्व. मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करेन की कृपया आपण सीमारेषेच्या आजूबाजूला जाऊन बसायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व मान्यवर केतकीचा माळा गावचे सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे पेणांबे पंचायत मधील सर्व सन्माननीय ग्रामस्थ यांना सन्मानपूर्वक विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कारण ही जी पेणांबे पंचायत प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं उत्सव परंपरेत ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी
ज्या आपण शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी जो आपण पाठिंबा दिला आणि तोच पाठिंबा किंवा त्याच आशीर्वादाविषयी एक आदर्श आणि उत्तम स्पर्धा या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी अथोर अशी मेहनत घेतली त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक. मी रोहित पाटील अर्थातच यांच्या माध्यमातून दिवानला मी सन्माननीय कीर्ती शेठ शहा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसन असं व्हायचं आहे. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. खेळाडूंची नावं सांगण्यासाठी आपण यायचं आहे. दिवानला 500 रुपयाचं पारितोषिक आपण नंतर देणार आहोत. रोहित पाटील यांच्या माध्यमातून आहे ते. चला वळूया मैदानावर. अंतिम सामना रंगतोय कपिल. काय घडेल काय बिघडेल. दोन्ही संघांचे 12 खेळाडू या ठिकाणी या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. बारा प्लेयर पाठवा प्लीज. प्रणय पाटील यांच्यासाठी सुवर्णासाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी उमेश गावण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जरूर दिनेश दादा. उमेश गावंड ज्यावेळी मैदानामध्ये येतात तेव्हा बक्षिसांची खैरत नेहमी करतात. त्यावेळी अमित दादा नाईक या ठिकाणी बक्षिसांची खैरत करताना पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर शतकर हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थानं थोडस सर एक दोन मिनिट. तैमूर इलेव्हन शेखाचा गाव या संघाचे 5 ते 6 खेळाडू असे आहेत. त्यांचा रोजा चालू आहे. या रोजामध्ये ते पाणीही पिऊ शकत नाही, तुमची सुद्धा गळू शकत नाही. परंतु क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि आज या ठिकाणी पेडांबा पंचायत प्रीमियर लीग मध्ये ते फायनल मध्ये खेळत आहेत. त्यांच्यासाठी एका जोरदार ताड्या. आणि नेहमी म्हटलं जातं गुलाब में काटे प्यार में चाटे आणि क्रिकेट मध्ये सर्वांना महत्व दिलं जाते. प्रणय बॉन्ड या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो आणि या गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची गोड लागलेली आहे, पायाला लागलाय आणि या ठिकाणी घोषित जागेत जातोय. पहिली धाव या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये आलेली असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिला चेंडू गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा स्टंप अटॅकिंग पाहायला मिळाला आणि त्यानंतर खलील पिरेकर आणि जावेद पिरेकर यांना मी विनंती करते या ठिकाणी मंचावर येऊन असं असतं व्हायचं आहे. पावरप्लेचं पहिलं षटक गोलंदाज सज्ज होत आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पायावर चेंडू लागल्या कारणाने 1-5 स्वरूपाची ही धाव या ठिकाणी स्कोर बुक मध्ये येते. पहिल्या दोन चेंडूवर या ठिकाणी प्रणय बॉन्ड या ठिकाणी थोडस फंबल होताना पाहायला मिळाला परंतु निवांतने मागच्या मॅच मध्ये या ठिकाणी ज्या अर्थी आपल्या संघाला वाचवलं होतं डुबकी नाही नैया त्याने पार केली होती तो फलंदाज या ठिकाणी मोठा फटका परंतु चेंडूर आपण पाहिली तर मिडविकेट क्षेत्रात या ठिकाणी छेदबाद
हार्ड हिटर फलंदाजा बात संघ अड़चणी संपड़ा स्वराज संघ फलंदाजा ओपनिंग फलंदाज करता पर वन डाउन बैट्समैन स्वरूप मैदान दाखिल है।
दर्शन है स्पर्धे अजिंक्य पाटिल मैदान सज्ज प्रमाण प्रयत्न घोषित क्षेत्र चेंडू जो है स्क्वेअर दिशे एक धाव जोड़ मिलते धाव संख्य बदल सर धाव संख्या होती आतापर्य युसुफ कुरेशी यथोचित मान सन्मान होता है सत्कार होता है प्रवीण ठाकुर विनंती करते युसुफ कुरेशी यथोचित मान सन्मान कराए मोटा पट्टा पहा सुंदर शॉट पहा सरल बैट ने चेंडू खेलना डोक सीमा रेखा एक हल्का चेंडू ग्लास के दिशे चेंडू
धावे हा चेंडू एकेरी दुहेरी धावा इक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा, अब चौका और छक्का लगाना चाहिए।
प्रणय पोलिस याची तुफानी फलंदाजी आणि या अबराळच्या गोलंदाजीवर हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार लगावलेले आहेत. पण गोलंदाजी सुद्धा चुकीच्या पद्धतीची झालेली आहे. गुंडे स्पर्धेत चेंडू आपटतोय. उंच खुड्या फलंदाजाला या ठिकाणी पूल शॉट करायला भाग पाडतोय आणि पूल शॉट हे प्रणय पोलिस हे फेवरेट शॉट आहे आणि जरूर झोन मध्ये चेंडू मारतोय आणि सीमारेखा सुद्धा पार करतोय. अबराळला कमबॅक करायचं असेल तर आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू थांबावेच लागतील. चेंडू सुद्धा स्टार्ट मध्ये येतोय परंतु षटक करत असताना गोलंदाज अबराळ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्राइक ड्राइव्ह चेंडू सीमारेषा आणखी नाही घेतो. या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. धनंजय केळुसकर यांना मी विनंती करतोय की मंचावर यायचं आहे आणि जी फलंदाजी प्रणयने केली त्याच्यासाठी कपिलजी धोत्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 24 धावांची ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 47 धावसंख्या झालेली आहे. 4 षटकांचे समाप्तीनंतर फोर्स आपण पाहतोय. बॅट मधून फोर्स करतोय आणि या तुफानी फलंदाजी आपण पाहिली. या मैदानाच्या ज्या ज्या ठिकाणी षटकार चौकार लगावले त्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्विंग ऑफ बॅट चांगला आहे या ठिकाणी प्रणयचा. त्याच बरोबरीने आपण जर पाहिलं तर चेंडूचं आणि बॅटचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. महिला मंडळ या ठिकाणी येत आहे. त्यांना सुद्धा विनंती करतोय तुम्ही मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थोडीशी मॅच थांबव सर. मधुकरजी पाटील आणि माजी सरपंच मोहन पाटील यांना सुद्धा मी विनंती करतोय मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्या एका कोपऱ्यामध्ये सुद्धा महिला वर्ग बसलेला आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय या ठिकाणी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बॉलर नेम सांगायचं आहे मकसूद. या ठिकाणी एक नवीन डाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी तैमूर लेवन शेखासर गाव या संघाने केलेला आहे आणि कशा पद्धतीने उर्वरित सहा चेंडू खेळेल हे पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. अजिंक्य पाटील इज ऑन स्ट्राईक. मकसूदच्या विरोधात गोलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू शॉट पुढे स्वरूपाचा बॉल जेव्हा वहिनी आल्या तेव्हा हसत हसत आल्या असं वाटलं होतं की अजिंक्य पाटील शेतकऱ्यांची आतिषबाजी करतील परंतु त्यांची विकेट पडली. नजरेचा खेळ आहे मित्रांनो. या ठिकाणी तेज तर्रार गोलंदाजी. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपर रोहितच्या हातामध्ये. या ठिकाणी जो छेद पकडला होता मुबीनने त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कपिलजी धोत्रे यांच्याकडून. पुन्हा एकदा
होते मुकसून या ठिकाणी पहिला चेंडू विकेट प्राप्त केले, दुसरा चेंडू डॉट टाकलाय। आतापर्यंत चांगली गोलंदाजी, घोषित क्षेत्र मध्ये हा चेंडू जातोय। एका धावेची बढोतरी होते, धाव संख्या आतापर्यंत होती 48 धावा। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रणय पोलीसचे अतिशय तुफानी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। मक्सूनने चांगली गोलंदाजी केली, त्याचं सुद्धा कौतुक असेल। स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय आणि सेट बॅट्समन सोबत तो दोन हात करताना या ठिकाणी स्लॉग मध्ये चेंडू येतोय। लांबाच्या दिशेने चेंडू टाकला जाय, चौकार मानल्यानंतर षटकार मानल्यानंतर कशा पद्धतीने डान्स करायचा उत्तम उदाहरण। या ठिकाणी बक्सोद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, गतीचे बीट हुआ असं म्हणावं लागेल। सुंदर चेंडू कम्बॅटिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली, कारण शत्रुपक्षांची त्याची त्याला साथ लाभत नाहीये। या ठिकाणी याच उद्देशाने या ठिकाणी त्यांनी बोलिंग स्पॉटवर चेंडू आपटला आणि खऱ्या अर्थाने चेंडू जेव्हा अग्नी झाला तोपर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता। पुन्हा एकदा हा चेंडू कुठेतरी वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा निर्णय घेतला होता। बीमार व्हाईट बॉल दिलेला या ठिकाणी पंचांनी आणि खऱ्या अर्थाने अतिरिक्त धाव संख्या आम तो आम और गुटली योग्य विधा। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बढोतरी झाले, धावसंख्या झालेली आहे 54, अर्धशतक पार झालेलं आहे। परंतु या ठिकाणी प्रणय पोलीस अजूनही मैदानामध्ये शेष आहे, शिल्लक आहे आणि मक्सूदने जी गोलंदाजी केली काबिले तारीख त्याची करावी लागेल। मक्सूद अंतिम चेंडू घेऊन या षटकातील काय घडेल या चेंडूवर फटाफटा मारण्याचा प्रयत्न। बॅटच्या कडेला हा चेंडू लागतोय, लॉंगडीच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय। अंतिम चेंडू रेल्वे धावसंख्या होते ती 55। अर्थातच लक्ष्मणवती बालाजी एक चेंडू शिल्लक आहे, ओव्हर झालेली आहे, ओव्हर झालेली आहे। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर वन डी, त्यानंतर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, व्हाईट प्लस वन आणि ही एक रन, ओव्हर कंप्लीट। पहिल्या 5 षटकांमध्ये 55 धावा।
पोलिस अलिबाग किंग्स क्रिकेट मध्ये जर वेगवान गोलंदाजा मध्ये कोणाचं नाव घेतलं जातं तर पहिल्या पाच गोलंदाजा मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तर त्यामध्ये अर्थातच प्रणय पोलिसचं नाव सुद्धा येतं। एमएससीबी कर्मचारी इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रेक्षकांमध्ये, त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी मैदानामध्ये तुम्ही मंचावर यायचं आहे। नो बॉल आहे, बीमर पद्धतीचा चेंडू आहे, नो प्लस वन, बीमर पद्धतीचा चेंडू आहे, नो प्लस वन। आणि खऱ्या अर्थाने दादा 56 धावांचं टार्गेट आहे, 56 धावा अपत 56 पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये अपत 56 आहे, परंतु 56 धावा लुटतील का काय सांगशील या मॅच बद्दल दादा? निश्चितच 56 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता, अंतिम सामना रंगलेला असताना पेढांबे प्रांतात प्रीमियर लीगच्या माध्यमातून उत्सव परंपरेचा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा एक उत्सव कुंभ मेळत या मैदानामध्ये। धन्यवाद दादा, थोडस थांबवतोय। अंपायर रिव्ह्यू फॉर नो बॉल बीमर, बीमर वन प्लीज चेक। अंपायर रिव्ह्यू फॉर बीमर डिलिव्हरी प्लीज चेक। उत्सव परंपरेचा ही स्पर्धा आपण पाहतोय, गेल्या 30 वर्षांपासून हे मैदान खऱ्या अर्थाने खेळापासून वंचित होत, त्या अजिंक्य पाटील त्याचप्रमाणे भावदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा आमच्या विनंतीला सन्मान देताना सन्माननीय इंगळे साहेब त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सप्तेजी पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत। मी आयोजकांच्या वतीनं अर्थातच सचिन म्हात्रे सरांना विनंती करतो की आपण त्या दोघांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे। निश्चितच आपण पाहिलं होतं एमएससीबीचे इंगळे साहेब हे सुद्धा इथे क्रिकेटच्या वर असलेलं प्रेम, क्रिकेट विषयी असलेली आस्था जपणूक करण्यासाठी आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या व्यासपीठावरून होत असताना सन्माननीय पंड्या दादा यांच्या शुभ हस्ते। इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये, अंपायर रिव्ह्यू घेतला होता नो बॉल साठी आणि पंचांकडून थोडीशी चुकी झाली, कारण चुकी माणसांकडूनच होते। जरूर या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय, पहिला षटक मार्गस्थ आहे। तर स्वप्निल पाटील सात्विक इलेव्हन सातघर या संघाचे संघपालक यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यायचं आहे। फायनल डिसिजन अंपायर रिव्ह्यू फॉर
प्लीज चेक बैट कट आहे का चेक करायचे आहे अंपायर रिव्यू फॉर बैट कट थोड़स कन्फ्यूजन होता बैट अगली विकेट घासली होती पंचान एक स्पष्ट आवाज सुधा आला होता आधारा इतने पंचाने बाद घोषित सुधा के रिव्यू मध्य मात्र स्पष्ट एक पहतो अब्रार सज्ज होता प्रणय राइट आर्म ओवर द विकेट मारा करते हैं अब्रार साठी पाहूया अब्रार मिळालेला जीवनदाना तो उपयोग कर वेळचा हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ द धन्यवाद दादा या ठिकाणी बोलावा लागेल हमें तो अपनों ने लूटा उनमें कहा दम था हमें तो अपनों ने लूटा उनमें कहा दम था ये गेंद भी जहां पड़ा हुआ हा चूना दम था नो म्हणजे फ्री हिट आणि फ्री हिट सुवर्ण साठी अब्राहम साठी डांसिंग डाउन का विकेट हाय हैंड हैंडसम खेल सुटलाय फ्री हिट सुवर्ण संधी होती परंतु दोन धावा कंप्लीट झालेले आहे कॅच जरी छेडली असती तरी फलंदाज बचावला असता दादा निश्चितच निश्चितच इथे मात्र जी सुवर्ण संधी होती त्या सुवर्ण संधीचा उपयोग करण्यासाठी पुढे सरसावला होता शफल करून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला होता पुन्हा एकदा प्रणय या वेळचा हा चेंडू सर्व काही हरला तरी चालेल परंतु ती हिम्मत असते ना ती हरू नका कारण ती हिम्मतच असते की तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते आणि अशा वेळी पाहतोय अगदी त्याच हिमतीनिशी पुढे सरसावतोय अब्रार मिळालेल्या जीवनदानाचा कशा पद्धतीने उपयोग करायचा मिळालेल्या संधीचं कसं सोनं करून घ्यायचं याचं उत्तम उदाहरण पेश करतोय प्रणय पाटील सारख्या एका नावाजलेल्या गोलंदाजाला तो सीमारेषेच्या पलीकडचा रस्ता पाठवतोय अशा वेळी मात्र मागच्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र कमबॅकिंग डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना ती प्रणय पाटीलची पाहायला मिळाली उडलेन स्पॉटचा तो चेंडू होता चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त होतोय आणि
अशा वेळी हे षटक संपते. पहिले षटक समाप्त झालं. संघाची धाव संख्या या षटकामध्ये लगावलेल्या षटकानंतर आणि काही अवांतर चेंडू या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच संघाची धाव संख्या गेली ती 10 दुहेरी अंकामध्ये. जिंकण्यासाठी षटकामागे सरासरी 11 धावगती अपेक्षित होती. अगदी त्याच धावगतीने या धावा आतापर्यंत जमवण्यात यशस्वी झाले ते तोहित आणि अब्रार यावेळेस तैमूर 11 शेखाचे गाव या संघाकडून. सगळ्यांना दादा प्रेक्षकांमध्ये ऍडव्होकेट प्रफुल्लजी पाटील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, त्यांना मी विनंती करतोय या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आसन असतं वाईट. सन्माननीय ऍडव्होकेट प्रफुल्ल पाटील यांना मी विनंती करतो या ठिकाणी मंचावर येऊन आसन असतं वाईट आहे. गोलंदाजीमध्ये चेंजेस होत आहेत या ठिकाणी. निवांत या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहे. लेफ्ट हँड फोरचे विकेट ने पाऊट देतो दुसरा षटक. तेज तर्रार या ठिकाणी चेंडू, परंतु दिशा आहे क्रिकेट निमाल 42 नियमांपैकी हा 22 क्रमांकाचा नियम या ठिकाणी पंत अप्लाय करताना अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ 11 धावसंख्या. 11 म्हणजे कोण होणार पकडा या चेंडूवर गोलंदाज निवान की तोहित कुरेशी. फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. लाऊड अपील पाहायला मिळाला. बुहारीवर चेंडू आदळला. चांगला अपील होता, परंतु पंतांनी नकारात्मक उत्तर दिलं आणि सांगितलं की हा चेंडू बॉडीवर लागलाय. दादा निश्चितच एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल ते म्हणजे पंचायत प्रीमियर लीगचं, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व आदिवासी खेळाडूंचा त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांचा आपण या व्यासपीठावरून यथेच्छ सन्मान सुद्धा करत आहोत. आमच्या विनंतीला सन्मान देताना सन्मान्य ऍडव्होकेट प्रफुल्लजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरून करतो आहोत. सन्मान्य व्हाईट बॉल येतोय. ऍडव्होकेट प्रफुल्लजी पाटील यांचा शुभ सन्मान होत असताना मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन आंतरस्थ होण्याची विनंती करतो. पुन्हा एकदा निवांत हा चेंडू आपल्या नॅचरल स्विंगने गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. निश्चितच यावेळीचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण या ग्राउंडची जर रचना पाहिलीच ना कपिल की वायडीशिअर स्क्वेअर लेग मिडविकेट आहे, त्याच्यानंतर लॉकअप लॉकअप आहे, त्यानंतर मात्र काही जो परिसर आहे तो घोषित स्वरूपाचा, त्याच्यामुळे अक्रॉस द लाईन खेळणं हेच उचित ठरेल. आणि त्याच गोष्टीचा अवलंब करत असताना कोट्यापेक्षा चेंडू मारण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. एसटी रक्षक धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 12 धावा होत आहेत. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र पूर्णपणे संघर्षमय खेळ करावा लागेल, कारण यशाची किंमत ही निश्चितच संघर्ष याशिवाय कळत नसते. आणि अशा वेळी मात्र अक्रोशाने खेळण्याचा प्रयत्न. प्रणय पाटील चेंडू खाली येतोय. स्वतः दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवण्याचा झेल टिपण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुर्भाग्य म्हणावं लागेल ते प्रणयचं. आणि अशा वेळी सौभाग्य प्राप्त होतंय ते फलंदाजाचं. अर्थातच आपला सुरेक्षी पूरक सुरू. तैमूर 11 शेखाचे गाव या संघाचा अंतिम सामना रंगलेला असताना रोहांशी 11 केतकीचा म्हणा विरुद्ध तैमूर 11 शेखाचे गाव संघ. जिंकण्यासाठी 56 धावांच्या लक्ष्याचा पाठला करायचा म्हटला की आक्रमकता त्याचबरोबर थोडंसं संयम सुद्धा पाळावं लागेल, कारण नेहमीच म्हटलं जातं की उतावीपणानं बलवान व्यक्ती सुद्धा खऱ्या अर्थानं कमजोर होत असते, तर संयमानं कमजोर व्यक्ती सुद्धा बलवान होत असते. यावेळेचा चेंडू आपल्या नॅचरल स्विंगचा यथेच वापर उपयोग आपल्या खेळीमध्ये करत असताना निवांत पाटील अर्थातच मगाशी जी त्याने जी भूमिका बजावली होती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रोहित पाटीलच्या संघासमवेला, तीच कामगिरी या अंतिम सामन्यांमध्ये सुद्धा आपल्या रोहांशी 11 केतकीचा मळा या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना करत पाहायला मिळाली. आपण दादा पाहतोय नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल होते विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. आणि या षटकाची सांगता दादा धाव चेंडूने होते. या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच
सीरीज आपण पाहिलं की पहिलं षटक 10 धावांचं कुठेतरी जी सरासरी अपेक्षित होती ती अगदी त्या सरासरीनीची फलंदाजी होताना पाहिली, परंतु त्यानंतर मात्र जी गोलंदाजी निवांत केली ना ही खऱ्या अर्थानं कमबॅक करणारी गोलंदाजी किंवा आपलं या स्पर्धेतलं किंवा आपलं या सामन्यातलं पारद जड करणारी गोलंदाजी अगदी तीच कामगिरी त्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळेस या सामन्यामध्ये होत असताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय प्रणय राईट ऑफ ओव्हर दी विकेट. यावेळेस हा चेंडू चेंडू पडल्यानंतर मात्र सोडून दिला जातोय, काहीचा पूर्व अनुमान लगावला होता परंतु हा अनुमान मात्र चुकीचा ठरतोय आणि अशा वेळी मात्र केवळ आणि केवळ सोडून दिलं जातंय. यष्टीरक्षक आपली जो भूमिका चोख बजावत असताना आपल्या द्रुत गतीने खऱ्या अर्थानं गुल्लेन स्पॉटचा हा चेंडू होता आणि एक्सटेंडेड बाउन्स मिळाला होता. पुन्हा एकदा आपण ज्याला म्हणतो सबमरीन डिलिव्हरी, जप हा व्हेरिएशन कसा असावा, गोलंदाजी कशी असावी याचं एक उत्तम असं उदाहरण प्रणय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कधी चेंडू उसळता तर कधी चेंडू निच्छांकासारखा संबंधित डिलिव्हरीसारखा असावा, अगदी तेच कन्फ्युजन फलंदाजासमोर होत असताना हा चेंडू पुन्हा एकदा तीच डिलिव्हरी तोच टप्पा आणि तीच भेदकता. खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीसाठी प्रणय पाटील हा आपल्या खारेपाटातून नवे नवे अलिबाग तालुका नवे नवे रायगड जिल्ह्यामधून ओळखला जातो अगदी त्याच कामगिरीविषयी तो गोलंदाजी करतोय. अलीकडेच आपण पाहिलं होतं की रायगड प्रीमियर लीग सारख्या एका मानाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली होती, तो प्रतिनिधित्व करत होता. हा चेंडू पुन्हा एकदा असेल तो प्रणयचा. इथे मात्र कुठेतरी सुरक्षित पद्धतीची भूमिका करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी पुन्हा एकदा त्याच भेदकतेनं गोलंदाजी करतोय. आज संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं प्रणय पाटील असोत किंवा शेकाचे गावचे सर्व खेळाडू असोत अगदी नंतरच्या उन्हामध्ये सुद्धा अगदी केवळ आणि केवळ क्रिकेटवर असलेलं प्रेम किंवा क्रिकेटवर असलेलं नातं जपताना ही खेळी करत असताना हे सर्व खेळाडू कौतुक करावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू कुठेतरी व्हेरिएशन आणावा आणि त्या व्हेरिएशनचा उपयोग करताना मात्र इथे दाखवून बसतोय तो प्रणयचा. पंचांचा इशारा स्वेअर असल्याचं येतोय, वॉर्निंग दिली जाते की तुम्ही एक चेंडू तुमच्या खोट्यातील बाउन्स पद्धतीने टाकला आहात, याच्या पुढे जर तुम्ही चेंडू टाकणार असाल तर निश्चितच तुम्हाला त्याचं पॅनलिझन होईल. हा चेंडू पुन्हा एकदा असेल तो प्रणयचा. 17-18 बॉलांचा गोलंदाजी तर आरंभ राहिला. ओव्हरची विकेट. यावेळेचा चेंडू बॅटच्या कडेला लागतोय, निश्चितच अजिंक्य पटेल चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न अपयशी ठरतोय. चेंडू जातोय तो घोषित जागेमध्ये, एक धाव सहज मिळते. एका धावीने मात्र संघ पुढे सरकतोय. जी अपेक्षा अर्थातच आक्रमकतेची होती ती अपेक्षा मात्र इथे होत नाहीये, ती खेळी मात्र होत नाहीये. आपण म्हटलं जातं की मित्रांनो यश मिळवण्यासाठी कित्येक वेळा अपयश येऊ शकतं, पण प्रत्येक अपयशातून शिकून सुधारणा केली तरच यश मिळू शकत असतं आणि अशा वेळी मात्र वारंवार प्रयत्न हे करावेच लागतील. हा चेंडू असेल तो प्रणयचा. यावेळेचा चेंडू रायझिंग डिलिव्हरीचा चेंडू, चेंडू बॅटच्या कडेला लागतोय, घोषित जागेमध्ये जातोय. तोपर्यंत मात्र हे षटक संपल्याची खूण होते. तीन षटकांचा खेळ संपतोय. अपेक्षेप्रमाणे उत्तम गोलंदाजी, चांगलं क्षेत्रक्षण आणि आपल्या धावेला साजेशी अशी खेळ रोहन शेलेन केतकीचा मळ या संघाकडून होते. संघाची धावसंख्या मात्र या षटकामध्ये मला वाटतं केवळ 3 धावा येताना 16 धावा होत आहेत त्या स्कोरशीटवर. 56 धावांचा पाठला करायचा म्हटला की येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल की 40 धावांची अशक्यप्राय असं हे आव्हान आणि या अशक्यप्राय आव्हानामध्ये मात्र कुठेतरी आक्रमकता ही दाखवावी लागेल, आपला नॅचरल खेळ हा दाखवावा लागेल किंवा ज्या काही उरल्यासुरल्या अशा असतील किंवा जे काही आपलं कौशल्य असेल ते पणाला लावावं लागेल जर या अस्तित्वाच्या लढाईमध्ये खरं अर्थानं हा जो चषक आहे तो चषक आपल्या हातानं उंचवायचा असेल तो मात्र आजरातला आपला नैसर्गिक खेळ हा दाखवावाच लागेल. आणि अशा वेळी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं एक निर्णायक षटक म्हणावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 40 धावांची, अशा वेळी अजिंक्य पटेल स्वतः येतोय गोलंदाजीसाठी. यावेळेचा हा चेंडू अचूक टप्पा योग्य दिशा आणि भेदतोय ते
एक धाव या ठिकाणी येते आणि जरूर आपण पाहतोय धाव संख्या पुन्हा एकदा संथ गतीने कासवाच्या गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य पाटील एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय आणि या स्पर्धेसाठी त्याचं योगदान आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. या ठिकाणी अर्पिता सारे या चेंडू केला होता डायरेक्टचा प्रयत्न ये बंडा बचपन में त्यांचे नाही केला होगा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एकेरी धावसंख्या येते. प्रणयने जी गोलंदाजी केली जी फलंदाजी केली त्याच्या जोडावर या ठिकाणी रोहन सुर्यदेवन केतकीचा माळा संघ आता या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत काहीही अनिश्चित नसतं, सर्व अनिश्चित असतं. या ठिकाणी घरच्या दिशेला मार्गस्थ झालेले आहे. फक्त स्वप्नीलसाठी सपोर्टला आले होते असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चेंडू या ठिकाणी बॉडीला आदळतोय आणि या ठिकाणी पिंट्या अर्थातच अजिंक्य पाटीलचं कौतुक करावं लागेल. स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि त्यानंतर थोडासा टर्न करून हा चेंडू आतमध्ये आणण्याचा त्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. फिरकी पद्धतीची गोलंदाजी तो करत असा एक ऑड ऍक्शन, एक वैविध्यपूर्ण ऍक्शन. त्याचबरोबर जो टप्पा आहे तो अचूक टप्पा त्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेचा चेंडू लागतो. या ठिकाणी अजिंक्य पाटील मिळवते अजून एक मध्ये औपचारिकता बाकी आहे. परंतु अखेर ती कमाल करेल का? सहा चेंडू मध्ये 38 धावा हव्या आहेत आणि बऱ्याच वेळा दादा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेलं आहे. सहा चेंडू मध्ये 42 धावा सुद्धा दादा झालेले आहेत. काय घडेल या मॅच मध्ये? गवीन गोलंदाज या ठिकाणी एक्सपिरियन्सने भरलेला विजय या ठिकाणी येतोय. सहा चेंडू आणि 38 धावांचं लक्ष होतं. विजय स्वतः या गोलंदाजीसाठी येतोय. अनुभवाचा पूर्णपणे आपल्या संघासाठी उपयोग करतोय. उंच पूर्ण फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा चेंडू मात्र बॅटच्या वरच्या हिश्याला लागला. अजिंक्य पाटील चेंडू खाली आला. कोणतीही चुकी न करता एक चांगला छेड सुद्धा टिकला आणि अशा वेळी मात्र जे आपलं निर्विवादपणे या चषकावर आपलं नाव कोरण्याचं जे स्वप्न होतं ना, ते अगदी त्या स्वप्नाच्या अगदी जवळ येऊन ठेवला. परंतु क्रिकेट एक असा खेळ जो खेळ जेव्हापर्यंत शेवटची विजयी धाव किंवा चेंडू टाकला जात नसतो तोपर्यंत मात्र कोणत्याही स्वरूपाचं प्रेडिक्शन वर्तवणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं ठरतं किंवा मूर्खपणाचं असू शकतं. आणि अशा वेळी मात्र विजयीचा हा चेंडू होता चांगला चेंडू. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. फलंदाजाला मात्र केवळ आणि केवळ बाग्याच्या भूमिकेमध्ये यावेळी ठेवलं जात आहे. अशा वेळी पुन्हा एकदा विजय लाईट ओव्हर दि विकेट मारा करत असताना हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे. यावेळीचा हा चेंडू मॅचच्या कडेला त्यांचा इशारा होतोय. क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज इथे पुन्हा एकदा विजय. गोलंदाजी मार्कवरचं जे होत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करायचो आपल्या संघासाठी आणि जी गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली ही खऱ्या अर्थानं आपल्या संघाच्या विजयामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी करणारी ठरली. संघाचं धावपलक मात्र फिरवलेले असताना 18 धावा केवळ 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे संघर्ष मात्र खूप मोठा होता. या संघर्षासमोर पूर्णपणे नतमस्तक होताना पाहायला मिळाला तो तैमूर 11 शेखाचं गाव हा संघ.
चेंडू जर टाकला स्वयं टाकला नसता तर निश्चितच हे मेडल षटक ठरू शकलं असतं. पुन्हा एकदा विजय राईट आर्म ओवरची विकेट मला करत असताना या वेळचा हा चेंडू निश्चितच फलंदाज या चेंडूवर काहीतरी मोठं आक्रमण करेल या अपेक्षेनं किंवा या दृष्टीनं खेळत असताना मात्र त्यांचं हे इथे कोणतंही संपर्क होत नाही आणि अशा वेळी पुन्हा एकदा यशरक्षकाच्या हातामध्ये चेंडू फिरवतं आणि निर्धाव चेंडू डतं. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू डतोय. कुठेतरी थकवा यावेळेस जाणवतोय अगदी आपल्या पिटणीच्या विरुद्ध इथे फलंदाजी केली जात आहे. तरी सुद्धा अगदी या वयामध्ये सुद्धा अगदी त्याच जिद्दीनं किंवा त्याच उमेदीनं क्रिकेट खेळताना विजय यांना आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुढे सरसावून चेंडूला खेळत जातोय. अलॉन्ग द कार्पेट चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला सुद्धा क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्रक्षण करताना चांगली फेकी करतोय. तोपर्यंत मात्र इथे धावांची जी संधी होती ती संधी होते आणि अशा तऱ्हेनं आपण पाहतोय की पंचायत